हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलेलो होतो आता मॉलमध्ये. मॉलमध्ये गेला माहितीये का बाईचा बर्थडे उद्या, आज कपडे घेतात म्हणजे टाइम आवत, सगळी गोष्ट टाइम आवत. काय बोलशील, हॅपी बर्थडे इन ऍडव्हान्स गाईज, हॅपी बर्थडे बोला अजितला. उद्या बर्थडे 28 तारीखला झाला लग्नाचा बोऱ्याचा. ओर असेल तर कोण बघा. हा उद्या बर्थडे, बर्थडेला काय गिफ्ट पाहिजे बोलायचं काही देणार नाही, काही देणार, काहीच पैसा नाही, खपली जिंदगी डायरेक्ट. कपडे घे वळून मना पण कपडे पाहिजे, गावातही फिरायला काहीच. गोव्याला जाणार आहोत आम्ही क्रेझी. याही प्लॅन जर कॅन्सल केला गोव्याचा तर वाट लागेल. तुम्हाला आधीच सांगून ठेवतोय, प्लॅन कॅन्सल केला तर उपट्या टाकेल सगळ्यांच्या. असल्या लावल्या बघ, एक नंबर भाई. आता चोर बाजारचा ब्लॉग टाकलेला बाजा, त्याने कमेंट काय आले सर का भाई बोलतो आयसच ब्लॉग पाहिजे होत, म्हणजे रोज बरं राड आग बरं. मॉलमध्ये आलो खरा, बट काय घ्यायचं आहे समजा नाही. आजाला गपचूप एक गिफ्ट केला पाहिजे, टी शर्ट वगैरे, बट गपचूप काय विषय. काय पसंत आहे तुला? एच&M मध्ये जाऊ चल ना, एच&M मध्ये चाललो. ही वाली टी शर्ट घालशील का ज्या? हा नको का? काय बोल काहीतरी, हरिदास मात्रेमध्ये चालू नाही. येऊ सेट घे, कोण वाटशील माहित आहे का? कंडक्टर. ओहो कपडा बघूया त्या चॅनल मध्ये काय नवीन आलाय. मी कसा दिसतोय आज? ओ चिकनात दिसतो ना, हे बघा दाढी मस्तच केली र. कसला दिसतय ना, एक नंबर भाई, बार दिसत. आजाला बघ चुप काहीतरी घेतोय मी नंतर आजच्या देईल. काय तुला घ्यावाचा, घे लवकर. मी बघते, मी पण बघते म्हणा, तुला पण बघ, त्यालाच बघते म्हणाने घे, त्यालाच घेते आज. त्याच्या मापाची छोटी साईज. मग काय पाहिजे तुला? पॉवर रेंजर्सच्या टी शर्ट किंवा पॉवर रेंजर्सच्या टी शर्ट पाहिजे. माझ्याला H&M मध्ये एक गोष्ट पटली नाही, अरे काय विषय नाही का. आता मी दुसरीकडे काहीतरी बघतो काय कपडा चांगला भेटते. हा कटाला बाई ऐसाच असतं रे याचा, म्हणून मला पटन आहे. गपचूप गपचूप घ्यायचा कंचे तर दुकानांची. हा म्हणजे काही शेड आहे मध्ये कपडा पाहिजे तुला? टी शर्ट पाहिजे, कपडा पाहिजे. कपडा टी शर्ट पण कपड्याचे बंद करणारिव सारीचे कपड्याचे टी शर्ट बनवू का? मी आहे ना आता कॅब घेतलेली आहे, दाखव दाखवा दादा. हॅरी पॉटर काय फेवरेट आहे आपला? हॅरी पॉटर. पण हॅरी पॉटर तर सॉक्स नाही भेटलं म्हणा, सॉक्स पण हॅरी पॉटरचं पाहिजे होतं. एक नंबर वाटते काही क्रेझी मस्त वाटते का? अच्छा तुला काही पसंत येते का बघा? हा अजा तुला काही पसंत येते का बघ? हा काय होतास तू, काय झालास तू? कटाल तर झाला तू. कॅप कॅप गरजेची होती मला, माझी खराब झाली होती. युवाली मस्त वाटत काय रे. तर आलो आता, टोपी आणली आहे शिव द्यावायला लागली डायरेक्ट. 800 रुपयाची टोपी शिव म्हणजे नॉर्मली अशी रागान बोलायला लागली बरं. 800 रुपयाची टेन्शन आलं काय? कती नुसतं कपड्यांवर पैसा चाललाय. आता मावशी झाली, आता मावशी देईल मला 2.5 लाख रुपये जाग्यावर. गोव्याला चाललं फिरायला 2-1 हजार रुपये बस. काय रे नीर तुला काय ना गोव्याशी फिरायला गेलता मनालीला, काय आणलास म्हणा? कळूच नाही आयसा असतं विजा. तुम्हाला बोललो बरफ आण, मी मावशीतला मेसेज केलता बरफ घेऊन ये. बरफ नाही आणला, गड्ड्याम भरून आणायला पाहिजे होता. बरफ गोला मजा आली का? हा मजा नाही आली, मजा नाही आली. आजाला काहीच पसंत नाही आला बाई. आयसत आलो घरा आता, काही आवडला नाही. मी त्याला काहीतरी बरं गिफ्ट आणतोय, गिफ्ट काहीच नाही भेटला बरं. शर्ट टी शर्ट त्याला आवडेल ती घेतली असती, गपचूपने नंतर सांगला असता का? बट काही नाही, आता बघायला लावलं लागेल काहीतरी. अजितचा बड्डे उद्या, चला काहीच जातो मी नंतर, फ्रेश होते पहिला नंतर बघू काहीतरी. बघा कल्लू आमचा माणसान बरा गेलत तो काय आहे. आता भूक लागली मरणाची म्हणा, कळूच नव्हता जेवाला. फायनली चिंबोऱ्यांचा रस होता, तो आठवण नव्हता मम्मीला वाटत. हा यो बघा चिंबोरे खाते मस्त भरलेल्या चिंबोऱ्यात, गोर भरलाय बघा, किती पक्क्या भरलेल्या आहेत बघा, पूर्ण लाल इटान भरलेल्या आहेत. क्रेझी आता जेवते चिंबोऱ्यांची मस्त, थोड्या वेळा निघू आम्ही केक कपाला जाऊ रातचे. सो गाईज आता चाललो आहोत अजितच्या बर्थडेला. जतीन आलाय, मोने आलाय, तेजानं रजना गेला तर खरंच
आजाला मी टी शर्ट आणली फायनली, भेटली चांगली, आवडली, घेतली काय. अजित साठी केक घ्यायला आलो, कोणता केक घ्यायचा होता त्याला पेस्ट्री टिकाय ना आजाला, खाला तो उरा मोठा केक बघून भारी सस्त्यान भारी दिसेल असा माझा मित्र पण सस्त्यान भारी दिसेल असा केक दे काय. अरे यू केक कसला आहे छोटूचा, छोटूला छोटू ना मस्त वाटते ना केक, पेस्ट्री आपण मस्त वाटते का एकदम बारीक असं कापला जास्त खाऊ नये केक आपण त्याचा वेस्ट जातो ना बारीक पार्टी पण आपली बारीक केक हा कसा वाटतोय ऐसा वेस्ट जात ना हे वाला केक आहे ना हा दिखाव दिखाव कैसा आहे बाहेर निकाल के लेकिन ऐसा आपण फुकट घालवतो माहिती ना कधी केक काय रे त्यापेक्षा हे छोटा घेतलेलाच बरा सिंगल पीस कितीला 100 एक नंबर आहे का मोकलाय सर एकच नंबर अजित लिखू पेना लिखे जो खत त्याला वाटला तर उद्या दुसरा एक केक कापू काय त्याला छोटा वाटला तो अजित 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 लिहायचा आहे भाई काय छोटा केक नाहीतरी असं वेस्ट होत माहितीये ना एवढा असं खाणार ना मग डायरेक्ट बाजूला राहणार यांची घे गावाला काहीतरी हा एक दे पहिला खाऊन बघून कैसा लागतंय मग पॅक करा सांगतो एक खावायला दे जास्त नाही खावायचं रे डाएट होत आता पोटाला बोल काय बोलू मित्रांनो नमस्कार माय नेम इज मी ओवळे चुकले अभिजित चुकलेचा राईट हँड ओवळे आता ताकीद मी काय तू काय असं राय आधी आम्ही टेस्ट करू महाराजांना खावायच्या आधी आपण टेस्ट केला पाहिजे काय वाटते पाहिजे तुला आम्ही टेस्ट करून बघू उलटा जमता अरे हे बहुत कडक आहे गरम करके या गया हा क्या करता इसको के सब अच्छा अच्छा आवरा कर मजा नाही रे अनाजाला रल चांगलाच केक घेऊ मग मजा नाही मजा नाही रे मजा नाही यार मजा नाही मजा राहील हा अजा मारील का उपटाडा किल शिस्तीन कांदा तरी केक घेऊ या वाला घेऊ केक नाही जास्त व्हरायटी नाही आमच्याकडे आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो चला म्हणजे विषय काय माहित आहे चव बी आहे ओके पण आम्हाला जी मजा पाहिजे ती मजा नाही दुसरे करा दुसरे करा दुसरे दुकानात बघू केक घेवा लागलो मी योवाला केक देत चल चेरी चॉकलेट केक काय यो हा कुठला फ्लेवर पांढरा नको तोच भरे चेरी हा तोच दे चल चॉकलेट दे क्रेझी आहे काय छोटासा आहे ना एकदम मस्त नाव अजित 25 रुपयाला कारी आहे ती कारीचा पाकिट कारीचा पाकिट 25 ला येईल का 25 ला कारी भेटते चिकन आहे ती चिकन आतमध्ये स्टफ असेल त्याच्या पॅटीस पॅटीस पॅटी आहे का ती कारी नाहीये का म्हणजे तिला चाच नाही बुडवू शकत मग चाच चिकन आणि हे कसं काय ते असत बरोबर आहे ते ते चुकीचा चहाचा विषय नाही तो हा खारी बिस्किट खारी बिस्किट विथ चिकन 25 रुपयाचे खारी 25 रुपयाला अजित पाव कुण आहे बघ बन पाव बन पाव चिकन बन पाव कितीला येतो 25 नका लिबो वाटी पाणीपुरी शेवपुरी चिकन शेवपुरी कारती ना मला दुकानाची दादा जेवला नाही अजून दादा पहिला जेवण करायचं तुफान लिवला ज्यांच्या धाब्यावर आम्हाला केक कापायचा 12 वाजता आज फुल खाणार आपण बघूया काय काय खायला देते आज आम्हाला पण काय खाशील बोल काय खाशील बोल मला तर गीताडी वगैरे आवडेल पण कॉर्न चिकन कॉर्न काय डिलेट कर तुझ्या आता 12 वाजला अजितचा बर्थडे अजितला गिफ्ट देतो चला अचानक हॅपी बर्थडे भाई हॅपी बर्थडे टोपी धन्यवाद चल बघ केक कापाला काही साजित थोडा बिझी आहे बर्थडेच्या दिवशी पण केक काम करतोय आता सध्या फायनली केक कटिंग करत आहोत अशी अशा गावंत हॅपी बर्थडे भाई
आयुष साधन देवा खुशी दाखव खुशी 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 हॅपी बर्थडे डिअर आजी हॅपी बर्थडे टू जाईट वय तर काय नाही काम ना ते काय सब करते काय सब कर हॅपी बर्थडे आजी पूर्ण जमून अशी दे अशी उभी जे उभी फायनली अजितला सुटका भेटली आता केक कापून नंतर आला केक कापून आला आता आलाय खावायला आमच्या जवळ तर कसा वाटते बर्थडे तुझा केक लग्नाचा झालाच आता पोर बीर बघायला सांगू का पब्लिकला काय लग्न लगीन झालास तर खुशी होईल ना म्हणा मानणं नको रे मला पोर नाही देणार तो काय बोलायचं आता या काय बोलला बाबा पुण्या तू बोलतो लगीन करणार तर राशन भरताना ब्लॉग बनव आता तू राशन भरायला जाशील का ट्रेंडिंगला आहे आता तू राशन भरशील का लगीन झाला तुझं तर डिमार्टला जाईल बायकोच्या बरोबर बाई बोल आता काय वाटतं तुला काय बस झालं का बड्डे हा उद्या काय प्लॅन बड्डे हा गर्लफ्रेंडला नाही का टाइम कोण नाही का काय लग्न करणार का डायरेक्ट बायकोशी मुलीशी लग्न करेल हा मुलीशी लग्न करेल बायकोशी नाही काहीच आता टेप लावू काय सीन ठेवलाय बघा फुल खालाय आम्ही फुल ते ज्यानं आमने गेला खाऊन थकलो खाऊन डायरेक्ट फुल सोय केली त्या अजितनी धन्यवाद भाई आता बँक मध्ये आलो मी जेब मे पैसा नाही भाई जेब मे पैसा नाही सब करतो काय विषय माहिती आहे का बँक मध्ये मी फॉर्म भरलेला अकाउंट आपण बंद केला तर काय माहिती काय विषय फॉर्म भरलेला 4-5 दिवस आपण फॉर्म हाऊसून दहा दिवस दहा दिवस झाले मी फॉर्म भरलेला बट अजून काही काम नाही केलं लई बंडल बँक आता डायरेक्ट चेंज करते घरांचं हातावर खातं बंद करते तुमचं पण असते तर सर्व्हिस तुम्हाला कशी भेटते त्या सांगा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया या बोलतो फायन बीन मारायचं बँकबद्दल बोलतो अरे आवडे वेळ आलो ना त्यांची सर्व्हिस खराब होता बँक ऑफ इंडियाची नीट काही वेळच नाही टाईम हवे ना काही तर दहा दिवस आधी फॉर्म भरले मी सगळं पैसे यानुस टाकून ठेवलेलं आहे मला आता गरज आहे पैशांची दहा दिवस आधीच मी त्यासाठी केलं होतं तर बरं टाईम हवं होईल पण अजून त्यांचा काही नाही जरा खराब गरज असेल दवाखान्याने पाहिजे पण हा मग तेव्हा सांगून फॉर्म भरत राह यार मग काय करायचं आहे मग आता जर म्हणा इमर्जन्सी गरज लागली असते ॲक्सिडेंट वगैरे काही तशामध्ये मग काय करत राहतो फॉर्म भरत राहतो पण फॉर्म टाइम आहे दादा नाही फॉर्म करून तो चालू होईल 4-5 दिवस लागतो चालू बोला आय कालूबाईचे दया गेलती ना आता आली करा ना आईला आपलं सबस्क्रायबर भेटलेलं ना पका प्रेम दिलाय त्या ती स्टोरी सांगते आहे ऐका काय काय विषय हां
कधी असून तुम्हाला थांबलो आम्ही बघलेली तुला ते लगेच सगळ्या मध्ये फोटो नुसते शेल्फ्या कार्यक्रम तुझ्याजवळ का पाच गणीचे तयाशीच आहे ना कालूबाई मध्ये. आता तू आलीस कालूबाईच्या दर्शी न मी चाललो गोव्याला. हा ते असं गोव्याला चाललोय आज रातचे चाललो मस्त. चालेल चालेल मस्त एक्सपिरियन्स भेटला याला आपली सबस्क्रायबर फॅमिली भेटली ना अशी भेटल्यावर अशी बोलत देत जा मस्त वाटतं काय करंजांना पण सगळी भेटल्यावर प्रेम देतो त्याबद्दल धन्यवाद. आणि पाया पण पडली का तुझे अच्छा धन्य क्रेझी. ब्लॉग एंड करते हवाला उद्या एक चिंबोऱ्यांचा ब्लॉग येईल आणि त्याच्यानंतर गोवा सिरीज चालू होईल क्रेझी वाली. तर गोव्याला राडा घालणार पूर्ण ब्लॉग एंड करतोय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ना रोजच्या रोज ब्लॉग बघायला या क्रेझीवाले ब्लॉग येणार होता. तर बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. इंस्टाग्रामला पण फॉलो करा तर रील्स वगैरे सगळा मस्त मस्त येईल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय.